नमस्कार सुप्रभात मित्रांनो, मला मेसेज येतात कॉमेंट्समध्ये वगैरे की मोबाईल नंबर शेअर करा. नमस्कार सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत, आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालोय. गाडी आपली भरली, रात्रीच कंपनीतून बाहेर आली 2 वाजता वगैरे, पण आज गुढीपाडवा असल्यामुळे आज निवांत आहे, घरीच थांबायचं, कुठं जायचं नाही. उद्या सकाळी निघू आपण गाडीवर, कुंदन शेट येणार आहेत उद्या, कारण की आता त्यांचं काम झालेलं आहे सगळं, त्याच्यामुळं ते पण आहे. तर सकाळी मी आणि कुंदन शेट निघणार आहे. आता बसलो आहे, नाश्ता करतो आहे. नाश्ता म्हणजे वरण भात खातो आहे, वरण भात आणि शेंगदाण्याची चटणी आवडतं आहे आपलं. तर नाश्ता करून जरा पोराला थोडंफार खरेदारी करायची, म्हणजे त्याला घरी वापरायला ट्रॅक पॅन्ट वगैरे घ्यायचे, तर तिथं जायचं. तर आता नाश्ता तो गेला आहे आंघोळीसाठी, त्याचं फ्रेश झालं की निघूया तुम्हाला दाखवतो तुम्हाला. तर उद्या तर आपण निघणार आहे गाडीवर, त्याच्याबद्दल काय वादच नाही. सकाळी किती वाजता आता कुंदनशेट सांगतील, पण आपला रेग्युलर टायमिंग 7-8 वाजेपर्यंत दिन निघूयात. मित्रांनो दुपारचे 2:30 वाजलेत, घरीच आहे, गेलतो मार्केटला थोड्या वेळ, जरा कलिंगड आणि आंबे आणायचे होते, पण आंबे उद्या भेटणार आहे, कलिंगड घेऊन आलो. कुंदनशेट पण आणते, आणि या ट्रीपला परत कुंदनशेट येणार नाही, मी एकटाच चाललो परत आता उद्या, त्यांना परत काम आहे काहीतरी, 15 तारखेला त्यांना काम आहे, त्याच्यामुळे ते येणार नाही. 15 तारखे परत जर आपण रिटर्न नाही आलो तर मग त्यांचा प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळे ते येऊ नाही शकणार आहे. मग घरी आलो, आता जेवण करायला बसलो. मित्रांनो दाखवतो तुम्हाला काय काय जेवण. वरण भात आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, गवाराची भाजी आहे, मेथीचा पराठा आहे आणि चपाती. सगळेच बसले, पोरगा पण जेवते, पण व्हिडिओमध्ये नका घेऊ म्हणतात सारखे. तर जेवण करूयात मित्रांनो, संध्याकाळी जरा आंबेगावमध्ये जायचं आहे, तर तिथला व्हिडिओ काढू परत. मित्रांनो जेवण घेऊयात, या जेवायला सगळ्यांनी. मित्रांनो आंबेगावला गेलतो चुलत्याच्या घरी, त्यांना भेटून आलं, जरा काम होतं त्यांचं म्हणून बोललो होतं. आता चाललो आहे, निघालो आहे घरी, बालाजीनगरच्या ब्रिजवर आहे. उद्या सकाळी निघायचं आपलं नेहमीसारखं, सकाळी 7 वाजता निघू. परत या ट्रीपला एकटाच आहे. उद्या निघाल्यानंतर बहुतेक 11 तारीख, उद्या 10 तारीख आहे, 11 तारखेला बहुतेक इथं गोडाऊन बंद असावं असा अंदाज आहे, त्यामुळं आपण 12 तारखेलाच खाली करायची गाडी. आज सगळे दुकानं बघा, म्हणजे गाड्यांचे शोरूम, टीव्हीचे शोरूम. मी दुपारी मार्केटला गेलतो, बुलेटचं शोरूम होतं धोनीचं, इतकी गर्दी होती नवीन गाडी खरेदीसाठी तिथं की विचारता सोय नाही. आता निघालो घरी जायला, आज दिवसभर घरीच होतं, तुम्ही बघितलं होतं, फक्त कुंदनशेट मार्केटला आलते म्हणून मी मार्केटला गेलतो, त्याच्यानंतर दिवसभर घरातच बसून आहे. आत्ता बाहेर पडलो संध्याकाळी, आत्ता चाललो आहे परत. मित्रांनो रात्रीचे 10:45 वाजले, जेवण वगैरे झालंय व्यवस्थित माझं, आता झोपायचं, कारण की लवकर उठायला लागणार होतं सकाळी. सकाळी निघायचं कारण की आपल्याला गाडीवर. आता परत सांगितलंय मी तुम्हाला की एकटाच आहे परत ह्या ट्रीपला, बघूयात. आता उद्या सकाळी लवकर जाणार आहे, कारण की कुंदन शेटला पण नेमकं अर्जंट एक काम आलं, त्याच्यामुळं त्यांना मुंबईला जायला लागणार आहे, त्यामुळं ते येणार नाही आहेत ह्या चक्करनं. पण तर आपलं एकटाच प्रवास परत चालू. आता उद्या निघायचा, बहुतेक करून त्या 11 तारखेला बहुतेक गोडाऊन बंद असत, कारण की ईद असल्यामुळे माझ्यामध्ये सुट्टी असत तिथं. पण बघूयात, आता नक्की नाही माहिती, पण तो उद्या माहिती काढू गोडाऊन चालू आहे का. जर 11 तारखेला चालू असेल तर 11 तारखेला खाली करायचा प्रयत्न करू आपण, नाही तर मग ती 12 तारखेलाच खाली होईल गाडी.
उद्या सकाळी निघू. आणि दुसरी गोष्ट, एक गोष्ट बोलायची होती मित्रांनो, मला मेसेज येतात कॉमेंट्समध्ये वगैरे की मोबाईल नंबर शेअर करा. तर प्लीज मित्रांनो, मोबाईल नंबर आपण शेअर नाही करू शकत, तुम्ही मला पण प्रॉब्लेम माहिती आहे. तर पण माझा जीमेल आय डी आणि इंस्टाग्रामचं अकाउंट मी शेअर करतो. काही बोलायचं असेल तर आपण त्याच्यावर बोलत जाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेटणं वगैरे आपण करत जाऊ, जसं वेळ भेटेल तसं. पुण्यात असेल कुठं, पुण्यात आलो असेल वगैरे तर मी तुम्हाला नक्की भेटेन. तुम्ही मला मेसेज वगैरे करत जा, पण मोबाईल नंबर शेअर नाही करू शकत. त्याबद्दल मी तुमची हात जोडून माफी मागतो. काय असेल तर तुम्ही माझ्या ईमेल आय डीवर वगैरे तुम्ही मेसेज करा. माझा पोरगा ते सगळं अकाउंट हँडल करतो, तो बघून लगेच माझ्याशी बोलून तुम्हाला रिप्लाय करत जाईल मित्रांनो. त्याबद्दल परत एकदा तुमची हात जोडून माफी मागतो. तर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.